राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमचं उदरभरणमध्ये स्वागत करतो। आज मी तुम्हाला रावस फ्राय दाखवणार आहे। चला सुरुवात करूया रावस फ्राय बनवायला। इथे मी रावसाचे पीसेस घेतले आहेत आणि इथे 2 टेबलस्पून आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं हिरवं वाटण घेतलं आहे। एक टीस्पून हळद, 1.5 टीस्पून मिक्स मसाला, अर्धा लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, आणि अर्धा चमचा तेल टाकत आहोत। हे सर्व आपण एकत्र घोळून घेऊया। आता आपण आपलं हे मिक्सचर आपल्या रावसाच्या पीसेसला लावून घेऊया। आपली फिश 10 ते 15 मिनिटांसाठी मॅरिनेट झाली आहे। आता आपण ह्याला कोट करण्यासाठी रव्याचा मिक्सचर बनवूया। इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे। यात 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून मिक्स मसाला आणि चवीपुरता मीठ टाकत आहोत। हे आपण मिक्स करून घेऊया। आता आपण आपले रावसाचे पीसेस या रव्यामध्ये चांगले घोळसून घेऊया। आणि ह्याला फ्राईंग पॅन वरती टाकूया। याच पद्धतीने आपण आपले सगळे पीसेस रव्यात घोळून घेऊया आणि फ्राय करूया। आता आपण हे आपले पीसेस दोघ्या साईडहून छान तळून घेणार आहोत। लागेल तसं तेल टाकूया साईडनं। आता आपण ही फिश दुसऱ्या साईडहून फ्राय करून घेऊया। आता आपला हा रावस फ्राय करून झाला आहे आणि आपण त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आपला रावस फ्राय तयार आहे। कशी वाटली ही रेसिपी? अशाच काही मराठमोळ्या रेसिपीज पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त उदरभरण।